काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना खोट्या मानहानीच्या खटल्यात अडकवल्याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं बालगंधर्व रंगमंदिर चौकात निदर्शने करण्यात आली आहेत. हत्या करणाऱ्या मोदी सरकारचा, अरे मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार, हत्या करणाऱ्या मोदी सरकारचा, मोदी सरकार, अरे मोदी सरकारचा करायचं काय, मोदी सरकारचं करायचं काय, अरे सोनिया गांधी आप संघर्ष करो, प्रियंका गांधी आप संघर्ष करो, काँग्रेस पक्षाचं, अरे लोकशाहीची हत्या करणाऱ्या भाजप सरकारचं, लोकशाहीची गळचेपी करणाऱ्या भाजप सरकारचं, मोदीचं करायचं काय, अरे राहुलजी गांधी आप संघर्ष करो, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याबाबत गुजरातच्या एका भाजप नेत्याने गुजरात न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणात दिवाणी व फौजदारी न्यायालयाने राहुल गांधी यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावली होती. या निकालाला राहुल गांधी यांनी गुजरात जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. जिल्हा व सत्र न्यायालयाने खालच्या कोर्टाचा निकाल कायम ठेवल्याने याविरुद्ध गुजरात उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणी माननीय गुजरात उच्च न्यायालयाने निकाल दिला असून राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. अशा या खोट्या मानहानी खटल्यात राहुल गांधी यांना अडकवल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की भाजपा विरोधात बोलणाऱ्यांवर खोट्या केसेस करून त्यांची तोंडे बंद करण्याची गुजराती स्टाईल देशातील जनता गेल्या अनेक वर्षापासून पाहत आहे. राहुल गांधी यांनी मोदी आणि अदानींच्या भ्रष्ट युतीचा पर्दाफाश केल्याने त्यांचे तोंड बंद करण्यासाठी त्यांच्यावर खोटे आरोप करत खटला दाखल करून त्यांची खासदारकी रद्द केली. हा आवाज दाबण्याचा प्रयत्न असून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात खोटी तक्रार करून राजकीय द्वेषातून ही जाणीवपूर्वक कारवाई केली जात असल्याचा आरोप यावेळी शिंदे यांनी केला. यावेळी माजी महापौर कमल व्यवहारे, संगीता तिवारी, अजित दरेकर, वीरेंद्र किराड, गोपाल तिवारी, बाळासाहेब दाबेकर, हाजी उस्मान तांबोळी, नीता राजपूत, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, वैशाली मराठे, रजनी त्रिभुवन, मुख्तार शेख, महबूब नदाफ, ब्लॉक अध्यक्ष प्रदीप परदेशी, सतीश पवार, रमेश सोनकांबळे, राजेंद्र भुतळा, सुनील घाडगे, सचिन आडेकर, अशोक जैन, युवक अध्यक्ष राहुल शिरसाट, NSUI अध्यक्ष अभिजित गोरे, महिला अध्यक्षा पूजा आनंद आदी उपस्थित होते. राहुलजी गांधी यांनी अडाणी आणि मोदीजींचं जो भ्रष्टाचार आहे तो पुराव्यांची चित्रासही पार्लिमेंट मध्ये ज्या दिवशी दाखवलं त्या दिवसापासून मोदी सरकार त्यांच्या पाठीमा लागलंय. त्यांचं सभासद रद्द करण्यासाठी ज्या गुजरातच्या हायकोर्टाने गेले 3-4 वर्ष जी सुनावणी सुद्धा झाली नाही, ज्यांनी याचिका ज्यांनी दाखल केली त्यांनीच त्या विषयावर स्टे मागितला आणि जसं मोदी आणि अदानींचं नेक्सस बाहेर काढलं ती लगेच बोर्डवर राहिली आणि राहुलजी गांधी यांचं खासदारकी रद्द केली. त्या विरोधामध्ये आता ते हायकोर्टामध्ये अपील झाले मध्ये गेले. आपल्या लक्षात असू द्या की हा जो गुन्हा आणि हा जो निकाल दिला आजपर्यंत आपल्या 70 वर्षाच्या स्वातंत्र्य काळामध्ये एवढी मोठी शिक्षा कधीही या गुन्ह्यामध्ये कुणालाही सांगितली गेली नाही. पण मुळात ही सांगितली एवढ्यासाठी गेली की राहुल गांधी यांचे खासदारकी रद्द झाली पाहिजे आणि संसदेमध्ये उभं राहून त्यांनी मोदी आणि अदानींचा भ्रष्टाचार काढू नये यासाठी केली. एवढ्यावरच थांबले नाही, त्यांचा बंगला खाली केला. हायकोर्टामध्ये अशा गोष्टीमध्ये अनेक वेळेला आपल्याला स्थगिती मिळते पण स्थगिती सुद्धा मिळून दिली नाही आणि आता ह्याच्याही पुढं म्हणजे कायद्याचा मार्ग आम्ही अवलंबन राहतात पण राहुल गांधी हे खरं बोलण्यापासून थांबणार नाही. जर मोदी सरकारला असं वाटत असेल की अशा गोष्टी केल्याने तुम्ही दबाव आणून ED चा दबाव आणा, कोर्टाचा दबाव आणल्याने राहुल गांधी खरं बोलण्यापासून थांबणार आहेत तर नाही. प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याला त्यांचा निरोप आहे, याही पेक्षा दुप्पट ताकदीने रस्त्यावर उतरा आणि जे खरं असेल ते हिमतीने बोला, समोर बोला आणि तोंडावर बोला. त्याच पद्धतीने आज आम्ही हे आंदोलन घेतोय. राहुल गांधी कदापि अशा कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही आणि जे या भ्रष्टाचाराचा विषय चालू आहे त्या भ्रष्टाचाराचा अनाज अदानी आणि मोदीचा मोठ्या प्रमाणात अजून बाहेर काढतील ह्याच्यात दुमत नाही.